बेळंकेतील श्री सिद्धेश्वर भंडारा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक साई चैतन्य केटरर्स बेळंकी कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी सर्व प्रकारचा स्वादिष्ट व रुचकर स्वयंपाक बनवून देण्यासाठी आजच संपर्क साधा. प्रोपरायटर धनाजी गडदरे, मोबाईल नंबर 97 65 97 60 84. बेळंकेचे श्री सिद्धेश्वर भंडारा उत्सव सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी भंडारा निमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन. पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती. बेळंकेतील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवालय येथे श्री सिद्धेश्वर भंडारा उत्सव सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या भंडाऱ्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. विशेष म्हणजे बेळंकी गावातील सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा भंडारा साजरा करतात. भंडाऱ्यामध्ये खिरीच्या प्रसादाला फार महत्व आहे. या दिवशी सकाळी मंदिरातून पालखी निघून गावातून पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते व पालखी मंदिरात आल्यानंतर श्री सिद्धेश्वराची आरती होऊन महाप्रसादाला सुरुवात होते. तरी बेळंकी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी भंडारा महोत्सवातील महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे भंडारा कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी सायंकाळी 4 वाजता भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. पाहूया यावेळी बोलताना शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी म्हणाले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम तर आराध्य गुरुवंदना वंदन करून बेळंके सिद्धेश्वर मंदिरामध्ये हजार वर्षाची परंपरा असणाऱ्या या ऐतिहासिक धार्मिक आणि इतिहास मिळालेल्या अशा या संस्थानामध्ये या बेळंकी पंचक्रोशीतील सर्व समाज एकत्र येऊन श्रावण महिन्याच्या या अमावस्येला म्हणजे चालू वर्षी सोमवारी महाभंडारा या ठिकाणी संपन्न होत असतो. या भंडाऱ्यामध्ये सर्वधर्मीय लोक या ठिकाणी येऊन आपापली सेवा करत असतात. या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे या ठिकाणी कोणताही एका धर्मीचा एका जातीचा किंवा एका पंथाचा असा कोणी या ठिकाणी येत नाही आहे. सर्व धर्मी या ठिकाणी येऊन बंधुभावाने आणि सर्वजण एकरूप होऊन या ठिकाणी सेवा करत असतात. या सेवेचं महत्त्व म्हणजे सिद्धेश्वर उर्फ दोडमुर्गेश्वर हे या बेळंकी पंचक्रोशीचे आराध्य आणि ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतेची लीला किंवा या ग्रामदेवतेचं महत्त्व अथवा या ग्रामदेवतेचे भक्त हे जवळजवळ कर्नाटक महाराष्ट्र या प्रांतामध्ये विखुरलेलं आहे. आणि उद्याच्या या यात्रेच्या निमित्तानं बेळंकी पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त आणि या मठाचे सर्व शिष्य एकत्र येऊन हा कार्यक्रम करत असतात. आणि परंपरेनुसार या ठिकाणी भव्य कुस्त्याचा मैदानिकी होत असतं. आणि या मैदानाचं महत्त्व म्हणजे ही भारतीय संस्कृती आहे. ही भारतीय संस्कृती टिकावी आणि सर्व तरुणांना एक चांगला आदर्श त्यांच्यासमोर निर्माण व्हावा हाच त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि म्हणून आपले सर्व वैरभाव असेल सर्व आपलं भक्तिभावानं आणि मानवधर्मानं एकत्र येऊन करत असतात. आणि म्हणूनच आपल्या या मठाचं एक ब्रीदवाक्य आहे मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते अशा प्रकारे या ठिकाणी नांदलं जातं. आणि विशेष म्हणजे या गुरुमठामध्ये सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये पूर्ण अखंड 1 महिना रोज सकाळी रुद्राभिषेक आणि 1008 बिल्वार्चन हे होत असतं. आणि त्याची सांगता देखील उद्या अमावस्येला म्हणजे सोमवारी महाभंडाऱ्याच्या दिवशी ते संपन्न होत असतं. आणि हा अभिषेक देखील सर्व सद्भक्त मिळूनच करत असतात. आणि म्हणून या भंडाऱ्याच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की अशा या पुण्यपर्वामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी येऊन सहकार सेवा करून आपण सर्वांनी या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा. आणि सर्वांच्यावर सद्गुरू उर्फ सिद्धेश्वरांची कृपादृष्टी राहून अशी सर्वांना सेवा करण्याची संधी सद्बुद्धी तोच
भगवंत सिद्धेश्वर आपा तुम्हा सर्वान देवास अभिचिंतन करून ही वाघरूपी सेवा सद्गुरुनाथाच्या म्हणजे सिद्धेश्वराच्या चरणी अर्पण करत आहोत. ओम शांती शांती शांती. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.